चला दरमियान ग्राउंड नंबर दोन वर सिद्धिकृपा बोंबटकर पाडा वर्षे जयनमान मांडवकर चला दोन्ही संघांनी त्वरित यायचं आहे ग्राउंड नंबर तीन वरचा सामना सुरुवात करायचा पंचांना विनंती करतोय चला मांडवकर संघ दाखल झालेला आहे ग्राउंड नंबर दोन वर बोंबटकर पाडा संघ चला लवकर अजूनही अनेक मॅचेस आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहेत कबड्डी रसिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा तुमच्यासहित आम्हाला सगळेजण घरी बसून ही स्पर्धेचा आनंद घेत आहेत या कबड्डी खेळामध्ये सुद्धा क्रिकेटसारखंच मॉडिफिकेशन झालेलं दिसतंय एक चांगली सुरुवात म्हणता येईल एक चांगला आदर्श म्हणता येईल या कबड्डी खेळासाठी यूट्यूब लाईव्ह स्पर्धांचं आयोजन आता हळूहळू विविध मंडळे ठेवत आहेत खऱ्या अर्थाने झिराटपाडा या ठिकाणी यूट्यूब लाईव्हची सुरुवात झाली आणि तेव्हापासून अनेक मंडळं उत्सुकलेले आहेत पुढारपण घेत आहेत की आमच्या मंडळाकडून सुद्धा यूट्यूब लाईव्ह स्पर्धा असाव्या आणि त्याचाच भाग म्हणून आज या मुशेद नगरीमध्ये या यूट्यूब लाईव्ह स्पर्धा संपन्न होत आहेत चला ग्राउंड नंबर दोनवर दोन्ही संघ दाखल झाले आहेत मी पंचांना विनंती करतोय की आपण ग्राउंड नंबर दोन वरच्या सामन्याला सुरुवात करायची आहे सिद्धिकृपा बोंबटकर पाडा वर्षे जयनमान मांडवकर दरम्यान ग्राउंड नंबर तीन वरच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे झिरेश्वरी झिराटपाडा वर्षेस गावदेवी गोंधळपाडा दरम्यान बहुसंख्येने महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहे महिला वर्गाचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतोय आणि ग्राउंड नंबर एक वर बघतोय थोडीशी चूक झालेली आहे मुशेद संघाकडून रायडरला चांगली पकड केली होती मात्र अंतिम क्षणी एका खेळाडूचा मध्य रेषेला पाय लागला आणि एक सुंदर पकड म्हणता येईल ग्राउंड नंबर एक वर थोडासा बॅकफूटवर येताना दिसतोय मुशेद संघ दुसरा हाफ चालू आहे दरम्यान महिला वर्गाची बहुसंख्येने उपस्थिती हे सुद्धा या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आम्ही धोकोडो या ठिकाणी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता धोकोडे असेल चोंडी असेल किम असेल नांदायपाडा असेल झिराड असेल अशा ठिकाणी महिलांची उपस्थिती एक प्रार्थनीय वंदनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी असते एक वेगळं वेगळे पण पाहायला मिळतंय महिलांची उपस्थिती पुरुषांचे सामने सुरू आहेत मात्र मी या महिलांना विनंती करेन आवाहन करेन की 28 एप्रिल रोजी आदरणीय श्री दिलीप शेठ भोईर पुरस्कृत साई क्रीडा मंडळ झिराट आणि साई महिला मंडळ झिराट आयोजित भव्य दिव्य अशा स्पर्धांचं आयोजन तीन दिवस ज्याच्यामध्ये पहिला दिवस महिलांसाठी असणार आहे महिलांचे सामने पहिल्या दिवशी असणार आहेत तरी महिलांना सुद्धा मी आत्ताच आवाहन करतोय की 28, 29, 30 रोजी असणाऱ्या ह्या सामन्यांचं स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे दरम्यान एक संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ग्राउंड नंबर दोन वर बोंबटकर पाडा वर्सेस मांडवकर आणि एक जबरदस्त लॉंग जम्प म्हणता येईल एक कांगारू जम्प विनीत कडून पाहायला मिळतंय ग्राउंड नंबर दोन वर
दोन गुणांची कमाई करतोय, डॅश करण्याचा प्रयत्न बोंबटकर बाडा संघाकडून, मात्र विनीतची तेवढी चपळाई पाहायला मिळाली. कबड्डीमध्ये चपळाईला सुद्धा फार महत्व आहे. विनीतने ती चमक करून दाखवले. या ठिकाणी मात्र अतिघाई संकटात नाही, गरज नसताना पकड करायला गेला आणि एक गुण अक्षरशः बहाल केलेला आहे मांडवकर संघाकडून. मित्र कबड्डीमध्ये आपण बघतोय या छोट्या छोट्या चुका आपल्याला अंतिम क्षणी महागात पडतात. ग्राउंड नंबर दोन वर दोन तुल्य बल्ले संघ एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत. पुन्हा ती सचूक तशीच चूक आपल्याला बोंबटकर पाडा संघाकडून दिसते. रायडरला पकडण्याचा एक चुकीचा प्रयत्न अनसक्सेस होताना दिसतोय. ग्राउंड नंबर दोन वर आपण बघतोय दोन तुल्य बल्ले संघ एकमेकांसमोर भिडत आहेत. दुसऱ्या फेरीतल्या सामन्यांना सुरुवात झालेली आहे. मी आता आलेल्या कबड्डी रसिकांना सांगेन दुसऱ्या फेरीतले सामने सुरू झालेले आहेत. आणि या ठिकाणी मात्र विनीतला पकड होते ग्राउंड नंबर दोन वर. विनीतला पकड करणं तितकंच सोपं नाही, मात्र ही किमया करून दाखवले ग्राउंड नंबर दोन वर बोंबटकर पाडा संघाकडून. विनीत एक स्टार रायडर मैदानाच्या बाहेर जातोय निराश होऊन. एक पॉझिटिव्ह पॉइंट म्हणता येईल बोंबटकर पाडा संघासाठी. नक्कीच विनीतला पकड करणं, विनीतला मैदानाच्या बाहेर ठेवणं तितकंसं सोपं नाही, किमया करून दाखवले सध्या या ठिकाणी मोशेद्या नगरीमध्ये बोंबटकर पाडा संघाकडून. आता पाहूया विनीत किती वेळ मैदानाच्या बाहेर राहतोय. विनीत जेवढा वेळ मैदानाच्या बाहेर राहील तेवढं नुकसान नक्कीच मांडवकर संघासाठी असणार आहे आणि जमेची बाजू असणार आहे बोंबटकर पाडा संघासाठी. दरम्यान दोन गुणांची कमाई करतोय मांडवकर संघातील हा खेळाडू तेजस. चला झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा ग्राउंड नंबर एक. झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा ग्राउंड नंबर एक. चला दोन्ही संघांनी त्वरित यायचं आहे. दरम्यान ग्राउंड नंबर एक वर कार्ले संघ सात गुणांनी जिंकलेला आहे. अभिनंदन कार्ले संघाचं, मुशेत संघाचं कौतुक. चला ग्राउंड नंबर एक वर झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा दोन्ही संघांनी त्वरित यायचं आहे. दरम्यान ग्राउंड नंबर दोन वर बोंबटकर पाडा वर्सेस मांडवकर एक दोन दिग्गज संघांमध्ये संघर्ष सुरू आहे. अनेक वेळा एकमेकांसमोर भिडणारे हे संघ आज या ठिकाणी पुन्हा एकदा एकमेकांसमोर. पाहूया बाजी कोण मारणार अखेर. अखेर नक्की जो जीता होई सिकंदर. आणि अतिशय मध्य रेषेच्या जवळ रायडरला बाद केलंय. चांगली पकड केलेली आहे, सुंदर पकड, सुंदर कॉम्बिनेशन ग्राउंड नंबर दोन वर. दरम्यान लोनची नामुष्की बोंबटकर पाडा संघावर. पहिल्या हाफ मध्ये आपल्या प्लॅनिंग मध्ये सक्सेस होताना दिसतोय मांडवकर संघ आणि थोडासा बॅकफूटवर येतोय तो बोंबटकर पाडा संघ. पाहूया पहिला हाफ चालू आहे. पहिल्या हाफ मध्येच लोनची नामुष्की. तेजस विनीतची जी काही व्यूहरचना आहे त्या व्यूहरचनेमध्ये अडकलेले दिसत आहेत बोंबटकर पाडा संघाचे सगळे खेळाडू. लवकर त्यांना ती झेप मारावी लागेल, व्यूहरचनेतून लवकर बाहेर यावं लागेल. पाहूया किती वेळामध्ये त्यांचा फॉरवर्डपणा पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर दोन वर. रेडवर पुन्हा एकदा विनीत. विनीतची जर का तुम्ही रेड पाहिली तर उंच धिप्पाड अशी शरीर एष्टी, एक जबरदस्त चपळाई त्याच्या रेडमध्ये पाहायला मिळतंय. संपूर्ण मैदान हलवताना दिसतो तो विनीत. चला ग्राउंड नंबर एक वर झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा. चला दोन्ही संघांनी त्वरित यायचं आहे.
पंचांना विनंती करतोय ग्राउंड नंबर एक वरचा सामना सुरू करायचा आहे। दरम्यान आताच आदरणीय श्री पिंट्या गायकवाड़ यांचे या ठिकाणी आगमन झालेला आहे, ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये एक जबरदस्त असं कबड्डीच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेच्या निमित्ताने खासदारांचं आगमन, आमदारांचं आगमन, अशा अनेक मान्यवरांचं आगमन त्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं। एक भरगच्च अशी स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय श्री प्रसादजी गायकवाड उर्फ पिंट्या गायकवाड, आता त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। चला दरम्यान ग्राउंड नंबर एक वरचा सामन्याला सुरुवात होते। झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा। दुसऱ्या फेरीतले सामने सुरू आहेत, हळूहळू तिसऱ्या फेरीकडे आपण वळतोय। अंतिम टप्प्यामध्ये दुसरी फेरी आहे। दरम्यान ग्राउंड नंबर दोन वर मी घेऊन जातोय, सतत सक्सेस रेड करतोय तेजस, वारंवार रेड करतोय आणि आपल्या रेड मध्ये एक दोन गुणांची कमाई सतत करतोय तो तेजस मांडवकर संघाचा हा स्टार राइडर। मित्रों आपल्याला माहित आहे कबड्डी हा मातीतला खेळ, मातीतला थरार, मातीतला महासंग्राम। एक चार ते पाच वर्ष आपण पाठीमागे गेलो तर मॅटवरची कबड्डी स्पर्धा असं एक थोडंसं फॅड आलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू आपले जखमी व्हायचे कारण प्रॅक्टिस नसल्यामुळे एक अंदाज यायचा नाही आणि म्हणून हळूहळू ती मॅटची स्पर्धा पुन्हा एकदा थोडीशी बॅकफूटवर गेली आणि पुन्हा एकदा उसंत मारली ती मातीतल्या ह्या खेळाने आणि मातीचे ग्राउंड पुन्हा एकदा दिसू लागले स्पर्धेच्या निमित्ताने। आज आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी बघतोय आपण, मग किम असेल, सातिर्जी असेल, कातळपाडा असेल, नांदाईपाडा असेल, झिराड असेल, धोकवडे असेल, आस असेल, वायशेत असेल, या ठिकाणी आपण बघतोय की मातीतले मैदान आणि त्या मैदानावरचा कबड्डीचा थरार अनुभवताना आपण अनेक जणांनी पाहिलेला असेल, अनुभवला असेल। ग्राउंड नंबर दोन वर नक्कीच बोंबटकरपाडा संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे, थोडासा बॅकफूटवर गेलाय। दरम्यान या ठिकाणी एका सत्कार सोहळ्याकडे वळतोय, या पंचक्रोशीतील एक दानशूर व्यक्तिमत्व, एक समाजसेवी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये आपल्या प्रगतीचा आलेख उंचावर नेऊन ठेवलेला आहे आणि नक्कीच एक वेगळं नाव त्यांचं घेतलं जातं एक दानशूर व्यक्तिमत्वामध्ये। आदरणीय श्रीयुत पिंट्या गायकवाड यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने यथोचित स्वागत सन्मान होतोय आणि तो करता येईल खुद्द श्री जगदीश सावंत याच्या शुभ हस्ते श्री पिंट्या गायकवाड यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय। धन्यवाद सर। मैदान क्रमांक तीन वरती जय भवानी सातेडे आणि वेताळेश्वर किम आपण मैदान क्रमांक तीन साठी तयार आहात, सत्यविजय बैरुले आणि व्यायामशाला वायशेत आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार राहायचं आहे।
सन्माननीय पिंट्या शेठ गायकवाड़ यांच्याकडून या मंडळासाठी तब्बल 5000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे। पिंट्या शेठ गायकवाड़ आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार गावदेवी क्रीडा मंडल आणि गावदेवी ग्रामस्थ मंडल यांच्या वतीने आपले खूप खूप आभार। आदरणीय सन्माननीय श्री नयनजी पाटील सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। नयनजी पाटील आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपली व्यासपीठावर उपस्थिती प्रार्थनी आहे प्रेक्षकांपेक्षा। विनीत पाटीलला या ठिकाणी विनीत मोकलला अँकल होल्ड झाला होता, अत्यंत जबरदस्त अँकल होल्ड आपण पाहतोय। विनीत मांडवकर संघाचा रेडर होता। मांडवकर आयोजित ही भव्य आणि दिव्य अशी कबड्डीची अलिबाग रिवर्स पंचक्रोशीतली स्पर्धा लवकरच म्हणजे दिनांक 15 एप्रिल रोजी आपल्या भेटीसाठी येतोय। जरूर त्या ठिकाणी आपण जायचं आहे। खारेपाट विभागामध्ये आपल्या अलिबाग रिवर्स पंचक्रोशीची पहिली स्पर्धा त्यांच्या वतीने असेल आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सर्व संघांनी सहभाग घ्या। दिनांक 15 एप्रिल 2022 जय हनुमान क्रीडा मंडल मांडवकर आयोजित ही स्पर्धा आहे। त्यानंतर दिनांक 19 एप्रिल रोजी जय हनुमान मिलकतकार आयोजित भव्य आणि दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा मिलकतकार गावावरती गावा ठिकाणी त्या मैदानावरती आहे। जरूर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यायचा आहे। जय हनुमान मिलकतकार आयोजित भव्य चषक कबड्डीचा 19 रोजी आहे। आणि त्यानंतर पुढची स्पर्धा असेल ती दिनांक 22 एप्रिल रोजी श्री गणेश खंडाले आयोजित स्पर्धा दिनांक 22 एप्रिल 2022 ही खंडाला गावात मोठी स्पर्धा असेल अलिबाग रिवर्स पंचक्रोशीची। त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यायचा आहे। आणि त्यानंतर दिनांक 25 एप्रिल रोजी जय भवानी धोकोडे आयोजित कबड्डीची स्पर्धा आहे। त्या स्पर्धेमध्ये आपण सुद्धा सहभाग घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला लागोपाठ स्पर्धा या अलिबाग पंचक्रोशीमध्ये असतील। उद्याची अत्यंत मोठी रायगड जिल्हा चे सर्व संघ असतील। रायगड जिल्ह्यातले बरेचसे संघ उद्याच्या स्पर्धेमध्ये म्हणजे जय हनुमान क्रीडा मंडल वायशेत आणि ग्रामविकास क्रीडा मंडल वायशेत यांच्या वतीने ती स्पर्धा उद्या आहे। पुन्हा एकदा विनीत मोकलला या ठिकाणी सुंदर पकड होतोय, डिफेन्स होतोय। संजय सर नक्कीच ग्राउंड नंबर 2 वर आपण बघतोय, एक टार्गेट केलंय विनीत साठी। एक वेगळी व्यूहरचना रचलेली आहे बोंबडकरपाडा संघाकडून, कारण पहिल्या हाफ मध्ये थोडासा बॅकफुट वर गेलेला बोंबडकरपाडा संघ नक्कीच दुसऱ्या हाफ मध्ये एक अटॅकिंग गेम करताना दिसतोय। विनीत जास्तीत जास्त मैदानाच्या बाहेर कसा राहील याचं एक वेगळं प्लॅनिंग बोंबडकरपाडा संघाकडून करताना दिसतंय आणि ते सक्सेस होताना दिसत आहेत। नक्कीच दोन्ही संघामध्ये शेवटच्या रेडपर्यंत एक रोमहर्षक सामना होईल यात तीळ मात्र शंका नाही। पाहूया मात्र नक्कीच या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे किंवा स्पर्धेच्या घोषवाक्याप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत जो जिता वही सिकंदर, तो सिकंदर कोण असणार आहे हा ग्राउंड नंबर 2 वर चालू असणाऱ्या सामन्यातला नक्कीच आपल्याला कळेल संजय सर। नक्कीच सर, मैदान क्रमांक 3 वरती आपण पाहतो वायशेत संघाचा विनीत मात्रेला पकड झाले। विनीत मात्रे हा अलिबाग रिवर्स पंचक्रोशीमधून अत्यंत मोठा रायडर आहे आणि त्या रायडरला डिफेन्स झाला होता मैदान क्रमांक 2 वरती, त्याला प्रत्युत्तर दिलंय। बघा तिकडे प्रितेश पाटील या रायडरला बाद केलंय, डिफेन्स केलंय वायशेतने। दोन्ही बाजूने अत्यंत चांगलं डिफेन्स होतोय, क्षेत्ररक्षण मजबूत आहे दोन्ही संघांचं। आज वायशेत संघ पूर्ण ताकदीनिशी आहे। योगेश मात्रे सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगेश मात्रे आज मॅचमध्ये खेळतोय। सुशांत आहे, त्यानंतर निखिल कल्याण हाके, सूरज जाधव आजच्या मैदानामध्ये आजच्या सामन्यामध्ये खेळत आहेत आणि विनीत मात्रे। नक्कीच संजय सर, ग्राउंड नंबर 3 वर चालू असणारा आणखीन एक दोन मजबूत संघांमधला हा सामना, या सामन्यामध्ये आपण बघतोय प्रेक्षक
प्रेक्षक आपण अजिबात आतमध्ये यायचं नाहीये प्रेक्षक चला प्रेक्षक प्रेक्षक अजिबात आतमध्ये यायचं नाही चला प्रेक्षक आपण बघतो अनेक ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलेलं असतं त्या ठिकाणी आपण एक कबड्डी रसिक कधी कबड्डी खेळाडू कधी कबड्डी कोच कबड्डी कर्णधार तर कधी मान्यवरच्या भूमिकेमध्ये जात असतो आज याही ठिकाणी अनेक मान्यवरांचं स्पर्धा सुरू झाल्यापासून आगमन झालं या मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि तसेच ग्राउंड नंबर 2 वर मी विनंती करतो आहे सर्व खेळाडूंना की आपण दाद नक्कीच मागा मात्र दाद मागण्याची एक संस्कारक्षम अशी पद्धत ठेवा कारण आपण अनेक ठिकाणी खेळता आपल्याला अनुभव आहे आपण गुणवान खेळाडूमध्ये गणले जाता त्यामुळे ही यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे म्हणून मी पंचांना सुद्धा विनंती करेन तसेच कोणी बाहेरचं येऊ नका जर बाहेरचे प्रेक्षक किंवा त्यांचे पाठीराखे गेले तर मात्र संघाला बाद करण्यात येईल गावदेवी मुशीत आपले प्रतिनिधींना विनंती असेल जे प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत उभे आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे ते आतमध्ये सामन्यामध्ये जात आहेत लक्षात घ्या विकी जे प्रेक्षक आतमध्ये आले त्यांना बाहेर घ्या विकी आपल्याला विनंती आहे मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 मध्ये प्रेक्षक आलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांना बाहेर घ्या दरम्यान पुन्हा संजय बघतो आपण ग्राउंड नंबर 2 वर वारंवार रेड करतोय तेजस जेव्हा विनीत अनसक्सेस होतोय तेव्हा ते जागा घेतोय तेजस तेजस मात्र सतत सक्सेस करताना दिसतो या ठिकाणी सुपर रेड करतोय तेजस एक मोठी जबरदस्त गरुड जे म्हणता येईल या रेडच्या माध्यमातून कारण सुपर रेड 3 गुणांची कमाई करतोय तेजस आणि इन मध्ये पुन्हा येतोय तो विनीत आता मात्र रेडवर आहे विनीत विनीत रिप्लेस तेजस आणि तेजस रिप्लेस विनीत असं एक जबरदस्त कॉम्बिनेशन मांडवकर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या हाफमध्ये थोडासा बॅकफुटवर गेलेला बोंबटकर पाडा संघ दुसऱ्या हाफमध्ये मात्र अटॅकिंग गेम करून थोडासा नक्कीच बरोबरीमध्ये पॅरलल पोझिशनमध्ये येताना दिसतोय मात्र थोडंसं डोकं वर काढतोय पुन्हा त्यांचं डोकं खाली काढण्याचा प्रयत्न करतोय तो मांडवकर संघ एक जबरदस्त अशी लढत ग्राउंड नंबर 2 वर शेवटच्या रेडपर्यंत नक्कीच रोमार्षक होय बोनस गुणांची कमाई करतोय एक गुण आपल्या संघासाठी आरामात मिळवून देतोय पुन्हा एकदा रेडवर तेजस तेजसच्या रथाला रोखणं फार मुश्किल होणार आहे पुन्हा एकदा एक गुणांची कमाई करतोय आपल्या रेडमधून 1 2 3 1 2 3 सतत आपल्या रेडमध्ये गुणांची कमाई करतोय ग्राउंड नंबर 2 वर आपल्याला पाहायला मिळतोय सामना नक्कीच चुरशीचा आहे या ठिकाणी जबरदस्त पकड जबरदस्त अँकल होल्ड ग्राउंड नंबर 2 वर मांडवखार संघाकडून आणि एक लोनची नामुष्की म्हणता येईल ग्राउंड नंबर 2 वर नक्कीच या ठिकाणी थोडासा टाइम ऑफ घेतला जातोय आता नक्कीच बोंबटकर पाडा संघाला एक वेगळं नियोजन करावं लागेल आपल्या प्लॅनिंगमध्ये चेंजेस करावे लागतील या स्पर्धेमध्ये जर का आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल संजय सर मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार गावदेवी मोशेत विरुद्ध सिसमर्थ बैरुले मैदान क्रमांक 1 साठी जय्यत तयारी राहायचं आहे मैदान क्रमांक 1 वरती पहिला आणि दुसरा पुकार गावदेवी मुशेत ए विरुद्ध सी समर्थ बैरोले मैदान क्रमांक 2 वरती सत्यविजय बैरोले विरुद्ध व्यायामशाला वायशेत मैदान क्रमांक 3 वरती जय भवानी सातेरे विरुद्ध वेतालेश्वर किम या साही संघाने जय्यत तयारीत सुरू राहायचं आहे नक्की ज्या संघांना पुकार दिला जातो त्या संघाने त्वरित तयार राहायचं आहे आपल्याला जास्त रात्र करायची नाही सातत्याने कंटिन्यू सामने चालू आहेत आम्ही समालोचक मंडळी पंच मंडळी यांना सतत ते जागरण आहे पुन्हा एकदा रेडवर आपण बघतोय विनीत मात्र नक्कीच थोडासा टाइमपास करतोय विनीतला माहितला आपला संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे घाई करून जमणार नाही आहे
म्हणून टाइम पास करतोय आपल्या रेड मध्ये। सुंदर पकड़ होते मैदान क्रमांक दोन वरती अपन पाहतोय सिरेशिवरी झिराटपाडा या संघाकडून डिफेंस झालेला आहे। गावदेवी गोंदलपाडा विरुद्ध झिरेशिवरी झिराटपाडा असा मॅच मैदान क्रमांक एक वरती सुरू आहे आणि मैदान क्रमांक दोन वरती अपन सामना पाहतोय बोंबटकर पाडा विरुद्ध जय हनुमान मांडवकर असा सामना सुरू आहे। सुंदर पकड झाले मैदान क्रमांक दोन एक वरती सुपर टैकल झालाय तीन मध्ये पकड़ झाले। पहिला सुपर टैकल गावदेवी गोंदलपाडा संघाकडून होतोय तीन क्षेत्ररक्षकामध्ये पकड़ झाले आणि दोन गुणांची कमाई असेल ती गावदेवी गोंदलपाडा संघाला। मैदान क्रमांक तीन वरती सामना थांबलेला दिसतोय। मैदान क्रमांक तीन वरती प्रेक्षक जास्त आतमध्ये गेलेले आहेत। पांच पांच रेडचा सामना मैदान क्रमांक तीन वरती म्हणजे सर आजच्या या स्पर्धेतला दुसरा समसमानवरती गुणांवरती संपलेला सामना आपण पाहतो। मैदान क्रमांक दोन वरती पहिला समसमान गुणांवरती सामना संपला आणि आता मैदान क्रमांक तीन वरती सामना समसमान गुणांवरती संपलेला पाहतोय। मैदान क्रमांक दोन वरचा सामना संपला आहे त्या ठिकाणी लगेच या मैदान क्रमांक दोन वरती सत्यविजय बैरोले आणि व्यायामशाला वायशेत सत्यविजय बैरोले आणि व्यायामशाला वायशेत आपण मैदान क्रमांक दोन वरती यायचं आहे। सामना संपलेला आहे लगेच आपण मैदान क्रमांक दोन वरती या। संजय सर नक्की दुसरा समान स्थितीमध्ये सुटलेला सामना आजच्या स्पर्धेतला या अगोदर पहिला सामना आपण बघितला कातलपाडा आणि नवगाव या दोन संघामध्ये बरोबरी सुटलेला आणि आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना भैरेश्वर मानी आणि वायशेत। चला मैदान क्रमांक दोन वरची कोर सीट लगेच आणायची आहे आणि मैदान क्रमांक दोन वरती सत्यविजय बैरोले आणि व्यायामशाला वायशेत आपण मैदान क्रमांक दोनचा ताबा घेण्यासाठी यायचं आहे। अजिबात विलंब लावायचा नाही या दोन्ही संघाने। चला मैदान क्रमांक एक वरती गावदेव मुशेत ए आणि सी समर्थ बैरोले आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहा। व्यासपीठाच्या पाठीमागे आपण सर्व खेळाडूंनी तयारीसाठी जायचं आहे। मैदान क्रमांक एक वरती आपला सामना असेल आपण तयारीसाठी जायचं आहे। मैदान क्रमांक दोन वरती सामना संपला जय हनुमान मांडवकर विरुद्ध सिद्धिकृपा बोंबटकर पाडा या सामन्यामध्ये जय हनुमान मांडवकर हा संघ तब्बल 13 गुणांनी विजयी झालेला आहे। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं या ठिकाणी कौतुक। खूप मोठ्या फरकाने हा सामना जय हनुमान मांडवकर या संघाने जिंकलेला आहे। हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं कौतुक। सत्यविजय बैरोले व्यायामशाला वायशेत आपण मैदान क्रमांक दोन वरती लगेच यायचं आहे। दरम्यान संजय सर ग्राउंड नंबर तीन वर एक अतिशय रोमहर्षक लढत चालू आहे। फाईव्ह रेड स्थितीमध्ये असलेली ही लढत सगळ्या कबड्डी रसिकांच्या नजरा वळलेल्या आहेत। जबरदस्त अँकल होल्ड कल्याण हाकेचा आणि त्या ठिकाणी बाद होतोय तो नवनाथ करत। योगेश मात्रेची रेड असेल जय हनुमान वायशेत संघाचा। योगेश मात्रे रेडवरती आहे तीन नंबरची जर्सी परिधान केलेला। पाच फाईव्ह रेडचा सामना आपण पाहतोय योगेश रेडवरती। बोनस मारण्याचा प्रयत्न होता अगदी प्रितेश पाटील आणि नवनाथच्या समोरतून आणि बोनसची कमाई करून योगेश आपल्या प्रांगणामध्ये परतला एक गुण। रेडवरती असेल आता भैरेश्वर मानी संघाचा रेडर रेडवरती आहे वायशेच्या प्रांगणामध्ये। चला गावदेवी मुशेत ए संघाच्या सर्व खेळाडूंनी
स्टेजच्या पाठीमागे तयारीसाठी जायचं आहे। गावदेवी मुशेत आपण लगेच स्टेजच्या पाठीमागे आपल्या तयारीसाठी जायचं आहे। सत्यविजय भैरवले हा संघ उपस्थित होतोय व्यायामशाला वायशेत। आपण लगेच मैदान क्रमांक 1-2 वरती या व्यायामशाला वायशेत। दरम्यान संजय नक्कीच आपण ग्राउंड नंबर 3 वर बघतोय। बहुसंख्य कबड्डी रसिकांच्या नजरा त्या ग्राउंड कडे वळलेल्या आहेत कारण त्या ठिकाणी एक रोमहर्षक लढत सुरू आहे। भैरवेश्वर मानी वर्सेस वायशेत संघामध्ये। आता वायशेत संघ एक फुल टीम मध्ये पूर्ण जोशामध्ये तितकीच लढत देतोय। नवनाथ असेल, प्रितेश असेल, 5 रेडच्या अंतिम क्षणापर्यंत नक्की कोण बाजी मारेल सांगता येणार नाही कारण दोन्ही संघ तुल्यबल अवस्थेत। कल्याण हाकी असेल, विनीत असेल, विनीतला सुद्धा सूर गवसलेला आहे आणि आता रेडवर जातोय विनीत म्हात्रे। या वर्षीचा जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा विनीत, विनीतला पकड करणं तितकंसं मुश्किल ना आपल्याला वाटत असलं तरी कधी कधी खेळ आहे, खेळाडू सुद्धा अडचणीत सापडू शकतो। मात्र विनीत ही चूक करणार नाही, विनीतला माहित आहे 5 रेडच्या स्थितीमध्ये सामना आलेला आहे। हाच विनीत ज्याने आता रेड टाकली त्या विनीतने झिराटपाडा या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं। तो विनीत म्हात्रे आज ग्राउंड नंबर 3 वर वायशेत संघातील दिसतोय, आजही फॉर्ममध्ये आहे। विनीत म्हात्रेच्या नावावरचा तो एक रेकॉर्ड आहे अलिबाग रिवर्स पंचक्रोशीमध्ये। वैयक्तिक खेळाडूला आत्तापर्यंत रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक, तोच विनीत म्हात्रे। आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्याकडून दिलेला ते पारितोषिक। ओवर टू संजय सर। कल्याण हाकेने त्या ठिकाणी सुपर रेड केलंय। कल्याण हाकेने 4 गुणांची कमाई केलंय। भैरेश्वर माणी संघाला त्या ठिकाणी बॅकफूटवरती नेलंय अक्षरशः कल्याण हाकेने। हा एक खेळाडू आपण पाहतो अत्यंत जबरदस्त कबड्डीपटू आहे, रायडर आहे, डिफेंडर्स आहे आणि त्यांनी 4 गुणांची कमाई केली 1 रेडमध्ये। चला मैदान क्रमांक 3 वरती सामना अगदी शेवटच्या क्षणावरती आलेला आहे। जय भवानी सातेर्डे आणि वेतालेश्वर किम आपण मैदान क्रमांक 3 वरती। चला सामना संपलेला आहे तर त्वरित मैदान क्रमांक 3चा ताबा घ्यायचा आहे। जय भवानी सातेर्डे आणि वेतालेश्वर किम आपण मैदान क्रमांक